तीन लिटर समजून सांगितलं का? आता ती समजून सांगायची, मापाचे बाहेर गेली ती. आता तुम्ही जर असं बोलले आम्ही काय करायचं? मग आता तिने जर ऐकलं असतं तर नसतं नाही केलं. आपली तर काय अक्कल चालना बाय पुरी पुढं. एक काम करतो, काय करायचं आता? तिला आहे ना तिकडं नावाला पाठवायचे आपल्याला फक्त कलासचं निमित्त करून. आता तिकडं तर बोंब पाडायची का ती? अगं नावाला पाठवायची म्हण, आपलं 3 महिने करीन ते कसला कलास लावून देतो तिथं काय ते फॅशन डिझायनिंगचा, आणि तिथं जर वरती राहीन तेवढ्या तिकडं मी पोरग बघून लग्न उरकून टाकतो तिचं. तिथे नाही मध्ये तारीख उरकून टाकावा. नाही नाही तिकडं कोण वळखते? तिकडे देण ठेवायचं माणूस पाहिजे ना तिला. आते आहे आणि तिकडं आता इथं सगळ्यांना ऐकलं तिथं आत्या काय आता आवरायचंय. आणि ती पोरग बी चांगलं ठणकावली. मी ठणकावले का? मला नाही वाटत आता परत ते नादी लागेल म्हणून. फोनचा चांगला झाळ करा त्यांच्या. फोन बिन काय आता तिकडे गेल्या एकदा तपलं ते नादवण कल असला काय. आणि तिला नाही ती काय दिवा लावी ती. काय नाही काय नाही मी बरोबर करतो बघ. आता एकदा तिकडे गेल्यावर सगळे इकडचं विसरून जाते माणूस बघ तू. नाही सांगता यायचं काय? आणि तसंच लग्न लावून देऊ. तुला आधीच म्हणलं होतं आतेच्या पोराला देऊन टाकू. आता मला काय माहिती ह्या अशी जख मारण म्हणून. हा मला तवाच कळत होतं ही पोरगी काय दिवा लावायची ती. एवढं कळत होतं तर ठेवायची ना घरात. मग तुझी तर ले हाऊस कॉलेजला पाठव कॉलेजला पाठव. म्हणलं होईन जरा मोठी झाली का आता मोठी आवरीते का? नाही ए अरवरक की लवकर कवर नट ती. हिला एक फिराय चालल्यावानी झाली. आवरलं का? चला आता दिवा लावून यायचं आहे आपल्याला. कुठं? अशीच भितडाच घालीन बघ एका बुकीत. नाही जायचं म्हणजे इकडे. आणि ते मोबाईलचा जाळ कर पाहिला तर ठेवलंय आत्ता सिम काढून एक ते दुसरं दिलंय ते तरी नीट वापर. आणि कोणाला नंबर द्यायचा नाही मला विचारल्याशिवाय कळलं का? गप तिकडं जायचं कल असला आणि माघारी यायचं. आणि आत त्याला माघारी बिकारी बोल नको काय. बॅग तर 6 महिन्याची भरून भरली. काय घेतलं एवढं कापडच येत ना. बाबा काय चालवलंय? काय नाही शेतावा ती एवढं शान आहे का न्यायला. आणि काय पैसे बिसे लागले तर सांग तिकडे फोन करून. त्या पैसे तसे जाऊ दे ना. पैसे दिले आणि काही सुसन तिला. आणि बघ बघ कोणतरी नीट बोलते का तुझ्याशी? असली गोष्टी करताना लाजा वाटले पाहिजे तुम्हाला जरा. जाऊ दे तशी पैसे नाही काय नाही कशी जायची तशी. चालतंय मग घ्या बॅग आणि काय आता. आणि तिकडे जाऊन वकू नको सगळं इथलं. नाही त्या आत्या बी तुला माहिती गाव भर करीन. बुडे निघाली येतो हिला पाठवून मग. तिकडे तर नीट सांगा. सांगतो सांगतो आणि आत्याला बी सांगून ठेवतो लक्ष दे. आत्याला मग चांगलं लाकूड काढून ठेवा. काय चाललंय आत्या बाई? काय नाही बरं चाललंय. लय दिवसातून येणं केलं. आलो आता कामच तसं निघलं. काय काम आहे बरं एवढं अर्जंट? त्याच काय माहिती आहे का आत्या बाई? हिला फॅशन डिझायनिंगचा क्लास लावायचाय. आणि आता काय आपल्या गावात तर काय तिकडं काय सोय नाही. म्हणलं तुझ्या पैसे आणून सोडली म्हणजे तपली ती जाईन क्लासला. जमन ना जमतय इथं सोडलं तरी माझ्या पैसे राहील.
बस बस आता तुम्ही असं म्हणलं म्हणजे आमची काळजी मिटली. नाही नाही अजिबात काळजी नाही करायची मी असताना तिची. हा तेच म्हणलं काय आपलं जवळचं माणसाचं लक्ष असलं म्हणजे बरं पडन जरा. काय पोरांवर आजकालचे लक्ष ठेवायला लागतंय जरा. आहे ना मी असल्यावर अजिबात काळजी नाही करायची. जवळचं माणूस असल्यावर कशाला काळजी करायची. तिचं म्हणणं आपलं 15वी 16वी तसलं करायचं म्हणलं एवढं शिकून जमत असतंय का. नाही ना एवढी शाळा शिकून काही उपयोग नाही. आणि एवढं शिकून तरी काय करायचंय. काय नाही शाळा आजकाल शिकून काही उपयोग नाही पोरींच. कॉलेजला जातेच वय पोरं आजकालची नीट. कशाच घरी सांगून म्हणतात जातो कॉलेजला आणि तिकडे दुसरंच कॉलेज असते त्यांचं. त्यापेक्षा म्हणलं तुझ्याकडे टाकावं 3 महिन्यात काय असेल ते कालचं बघन ती आणि 3 महिन्यांनी आपलं द्यावं लागण्याचं उरकून तिचं एकदाच. हा बरोबर आहे राहून दे माझ्या पशी अजिबात काळजी नाही करायची तिची. तिचं काय फी बीच असं ना पैसे पाठवित जाईन बरं का. मी नाही पाठवलं तरी बरीन मी. नाही नाही तुम्हाला कायला तरस. काय तरस आता मी मावळण म्हणल्यावर काय मी करणार ना बासीला खर्च. एवढी काय काळजी करायची. आता काय खर्च करायचं डायरेक्ट लग्नात करू त्यांच्या. बरं चालतंय बस आता लई दिवसातून आलाय चहा पाणी करते मी. हा 5 मिनिटात चहा करू. दादा मला मारायचं यायचंय मला. इथंच जापड फोडीन तुझं. माणसात नको चव घालू माझी कळलं का. इथून माग तर झक मारली इथून पुढे नीट आई घाला. आता काय मी आलो जरा पाहुण्याच्या गाठी पेटी घेऊन येतो नीट राहायचं इथं गप. काय सांगितलेलं ऐकायचे का जरा. नको मला किकी अगं थोडा पी नाहीतून आली घेऊन सर. तिला आजकाल लय समजून सांगायला लागतंय. काय सांगायचं समजून पोरींना आजकालच्या हुशार असत्यात आधीच्याच मनाने. हुशारीचं तर काय सांगायच नको आहे का नाही. चांगला झालाय का. चांगला आहे देण्यात राहत नाही साखर टाकाय. साखरच नाही पण हिला घर काम बी शिकवा जरा. शिकवीन ना माझ्या पैसे ठेवल्या. काय नाही ते मोकार पुस्तकात पुरी हुशार होत्यात आणि घरातली काम राहतात तशीच. उद्या नवऱ्या लोक स्वयंपाक करायला लागायला. आता आल्या तर दिवस तस पुरींच पहिले वाण नाही राहिलं. आता पोरांना स्वयंपाक करायची पाळी येते. नाही नाही बर का द्या मग इकडे लक्ष जरा. बाकीचं काढून टाकड वाकेत ना आता. मग आते बाई निघू का आता. अजिबात काळजी करू नको तिची मी आहे. अधून मधून मारीन चक्र मी. बरे बरे आणि फोन बी करीत जा तू. करीन ना मी बी फोन करीन. हा हा चालतंय. नाही पेत मी लगेच यायचा ना उशी केलता तर. बरं येते मी. अगं बाई कुठे गेली गा ही पोरगी. आता इथं बसलेली होती. काजल ए पोरी काजल कुठे गेली गा ही. आता इथं बसलेली होती. काजल ए काजल कुठे गेली गे बाई पोरगी. कवाचं झालंय हका मारे तर मी कुठं जाऊन बसली कुणाश टाव. काही तपासच नाही. अगं बाई तुला किती सोयलं तू इथं येऊन बसली बाई. का गं बसली अशी पांढरी पांढरी पडली पारची आपण नाही पिली. कणमत नाही काय गं तुला. नाही कर मग आता लय दिवसाने आले. उद्या लग्न झाल्यावर तिकडं लग्न करून गेल्याच्या नंतर कसं कर्मायचं. इथं तर आपलंच घर आहे. पहिलं पहिल्यापासून इथे जाती लहानपणापासून कर्मायला पाहिजे तुला इथं. काय सांगू तुला आता. का तशी करी ती. तू आधीच म्हणायचं ना मला कर्मत नाही म्हणून मी पाठवून दिली असते त्याच्या बरोबर. त्याचं त्यांचं म्हणणं आहे इथंच क्लास कर म्हणून. मला नाही आवडत ते क्लास.
काय झालं आवडायला? आणि उद्या लग्न झाल्यावर कसं करमायचं तुला? तिथं तर करून घ्यावाच लागत. अगं आता मला कॉलेज करायचं होतं, मला क्लास नाही करायचं. कॉलेजला तरी काय करते जाऊन? कॉलेजचं काय खरं आहे आजकाल? कॉलेजचं काय खरं नाही. बरं चल, अशी बसू नको. आता मला लय गुरांचं काम आहे, मी येते गुरांचं काम करून. बर का? अगं काजी यायला तिथं काय बसली? चल की, कवाचं झालंय हाका मार येते. ऐकत कशी नाही तू? आई बाई शिण टाकावा, गुरांना खायला टाकावा. करते ना त्या. कवा करायची? चल लवकर. अगं चल लवकर, गायांना खायला टाकावा, हे शिण टाकावा. अशी काय बसते करमत नसल्यावानी, उदासवानी? करते ना आता. तिथून खायला आण तिथं. कुठे आहे? नाही तर मग शेण टाकावं, शेण भरावा. नाही भरत मी. बरं कुठे आण? नको भरू शेण. कुठे आणावं ती चालली? टाकावं गायांना, म्हणजे करमून जाईन काम केल्यावर.